नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी सामान्य ज्ञान भाग एक या अंतर्गत दिशा, नकाशा व काही खुणा याबद्दल अभ्यास केलेला होता। आजच्या तासिकेला आपण चौथी सामान्य ज्ञान भाग एक या अंतर्गत माझा जिल्हा, माझे राज्य याबद्दल अभ्यास करणार आहोत। आज शिकूया माझा जिल्हा, माझे राज्य याबाबत। आता आपलं राज्य किंवा माझं राज्य, माझ्या राज्याचं नाव काय हे मला माहित असलं पाहिजे। माझं राज्य कोणतं? तर माझं राज्य महाराष्ट्र आहे, बरोबर। आपल्या राज्याचं नाव काय आहे? महाराष्ट्र। आता या राज्याविषयीची थोडीशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया राज्याच्या माहितीमध्ये मुंबई या शब्दापासून। आता मुंबई ही काय आहे हो? मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे। काय आहे ही? राजधानी, लक्षात घ्या। काय आहे? राजधानी। मुंबई ही राजधानी। मग नागपूर काय आहे? तर नागपूर आहे उपराजधानी। नागपूर काय आहे? उपराजधानी आहे। याच्यावर पहिल्यांदाच तुम्हाला प्रश्न विचारू शकतात बघा की महाराष्ट्राची राजधानी कोणती, तर कन्फ्यूज होऊ नका, लक्षात ठेवा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे व महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे, हे लक्षात ठेवा। कारण राजधानी आणि उपराजधानी यामध्ये तुम्ही वेगळं वेगळं करू शकता। तर लक्षात ठेवा राजधानी कोणती? मुंबई आहे, उपराजधानी नागपूर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण पुढे जाताना आपल्याला हा भाग बघायचा आहे की प्राकृतिक रचनेचे किंवा प्राकृतिक रचनेवरून भारताचे तीन भाग पडतात। किती? सॉरी, महाराष्ट्राचे किती भाग पडतात? तीन भाग पडतात। परत लक्षात घ्या, प्राकृतिक रचनेवरून आपल्या या राज्याचे, महाराष्ट्राचे तीन भाग पडतात। तुम्हाला परीक्षेला विचारतील की प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्र राज्याचे किती प्रकार पडतात किंवा किती भाग पडतात, तर त्याचं उत्तर आहे तीन। परत एकदा लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचे प्राकृतिक रचनेवरून किती भाग पडतात? तर तीन भाग पडतात। ते कोणकोणते बघूया। की म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश, प म्हणजे पर्वतीय प्रदेश व प म्हणजे पठारी प्रदेश। लक्षात ठेवा, किनारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश लक्षात ठेवा, पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश हे तीन भाग प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्र राज्याचे पडतात। आता त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत नदी। आता नदीमध्ये मी फक्त गोदावरी लिहिलंय, याचा अर्थ असा आहे का विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रातून फक्त गोदावरी नदीच वाहते? तर असं नाहीये। महाराष्ट्रातून आपण विचार केला तर नर्मदा, गोदावरी किंवा अजून भरपूर नद्या वाहतात, चंद्रभागा असेल तर। परंतु गोदावरीचं वैशिष्ट्य काय आहे? तर गोदावरी ही सर्वात लांब नदी आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी। म्हणून इथं लिहिलेलं आहे, परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारतील की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर लांब नदी म्हटलं की गोदावरी लक्षात ठेवायचं आहे। आणि या नद्यांमुळेच आपल्याला पाण्याचा पुरवठा होतोय, आपल्यासाठी जीवन म्हणजे या नद्या आहेत। त्यानंतर जाणार आहोत आपण महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे। उत्तर भाग आपण मागच्या तासाला शिकलो, नकाशामध्ये उत्तर भाग वरच्या दिशेला दाखवतात। उत्तर भागामध्ये काय पाहायला मिळतं? तर उत्तर भागामध्ये आपल्याला सातपुडा पर्वतरांग पाहायला मिळते। लक्षात ठेवा, उत्तर भागामध्ये एक पर्वतरांग आहे, पर्वताची रांग, सगळे पर्वतच, त्या पर्वतरांगेला काय नाव दिलंय? सातपुडा पर्वतरांग। आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला विचारतील की सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे किंवा उंच शिखर कोणतं आहे, तर ते आहे अस्तंभा। लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांगामध्ये उंच शिखर कोणतं आहे? तर अस्तंभा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। जाऊया पुढे बघा, त्याचबरोबर सह्याद्री पर्वताचा घाट आपल्याला बघायचा आहे, यालाच पश्चिम घाट असं म्हणतात। काय म्हणतात? पश्चिम घाट। आता याच्यावर प्रश्न येऊ शकतो काय की खालीलपैकी पश्चिम घाट कोणाला म्हणतात? तर सह्याद्रीला। लक्षात ठेवा, पश्चिम घाट कोणाला म्हणतात? तर सह्याद्रीला म्हणतात। आणि या सह्याद्रीमध्येच कळसुबाई नावाचं सर्वात उंच शिखर आहे। कळसुबाई बद्दल जर अजून बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील हे सर्वोच्च शिखर आहे। महाराष्ट्रातील हा शब्द महत्वाचा आहे। सह्याद्री घाटामध्ये, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आपल्याला कळसुबाई शिखर पाहायला मिळतं, यावरही प्रश्न येऊ शकतो। कळसुबाई शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं? तर सह्याद्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे।
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जाणार आहोत पश्चिम भागाकडे. आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम भागाकडे कोण पाहायला मिळते तर अरबी समुद्र. कोणता समुद्र पाहायला मिळतोय? अरबी समुद्र. हाही घटक खूप महत्वाचा आहे, तुम्हाला परीक्षेला नक्की विचारतील. आपल्या राज्याच्या पश्चिम भागामध्ये कोणता समुद्र आपल्याला पाहायला मिळतो तर अरबी समुद्र, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता पश्चिम भाग पाहिल्यानंतर आपण थोडस बोलणार आहोत आता पावसाबद्दल. आता आपल्या पावसाबद्दल जर बोलायचं झालं तर मी इथे एक नाव लिहिलंय बघा, पश्चिम व पूर्व भाग. हे लिहिण्यामागचं एक कारण असं आहे की पावसाचं जास्त प्रमाण महाराष्ट्र राज्यामध्ये पश्चिम व पूर्व भागामध्ये असतं. आता म्हणणार सर हे उत्तर भाग पूर्व भाग हे काय आहे, तर आपण मागच्याच तासिकेला त्यासाठी बघितलंय की नकाशामध्ये महाराष्ट्र राज्याचा नकाशा जर असेल तर त्याच्या दिशा निश्चित केल्या जातात, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, पूर्व भाग, पश्चिम भाग, जेणेकरून आपल्याला त्याबद्दल माहिती सांगता यावी. तर महाराष्ट्र राज्याचा जो पश्चिम आणि पूर्व भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. मात्र सह्याद्रीच्या पूर्वेस असं म्हणतात की पावसाचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे. हे झालं पावसाबद्दलची थोडीशी माहिती. आता पुढचा मुद्दा बघणार आहोत आपण राज्याबाबतचा, वाड्या आणि वस्त्या. बघा, पूर्वीच्या काळी माणूस हा भटकंती करायचा, इकडून तिकडे फिरायचा, जिथं अन्न मिळेल, जिथं पाणी मिळेल तिथं तो राहत असायचा. मग हळूहळू त्याला काय झालं तर शेतीचा शोध लागला, आणि शेतीच्या शोधामुळे काय झाल्या तर वस्त्या तयार झाल्या. ठिकठिकाणी माणसं एकत्रित राहू लागली, मग वस्ती तयार झाली, अशा वस्ती मिळून वाड्या तयार झाल्या, अशा वाड्या मिळून परत परत गाव तयार झालं, अनेक गावं मिळून तालुके तयार झाले, आणि तालुक्यांचा काय झाला, जिल्हा झाला. बघा, म्हणजे हळूहळू हळू असं करत करत लोक जेव्हा एकत्रित येत गेली, त्यांची संख्या वाढत गेली, वस्ती निर्माण झाली. आता बघा आपल्या ठिकाणी, बघा रानावनामध्ये ठिकठिकाणी अजून वस्त्या असतात. बघा या रानात काही वस्ती आहे, त्या रानात काही वस्ती आहे, हे आपण पाहतो. तर या वस्त्या मिळूनच काय झालं, वाड्या झाल्या, गाव तयार झालं, तालुके, गावांचे परत तालुके, अनेक गावं मिळून पुन्हा काय तयार झालं, तालुके तयार झाले. तालुक्यांमध्ये विविध गावांचा समावेश होतो, पुन्हा तालुक्यांचा मिळून काय तयार झाला, जिल्हा तयार झाला, आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला विविध तालुके बघायला मिळतात. बरोबर, आता हे झालं वाड्या आणि वस्त्यांविषयीची थोडीशी माहिती. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे, ती म्हणजे भाषा. आता भाषा म्हणायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली हे थोडस बघूया. 1 मे, आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो ना, 1 मे 1960, लक्षात ठेवा तारीख, परीक्षेला विचारतील. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, लक्षात ठेवा. आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर भाषेच्या आधारावर ही राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे मराठी भाषा बोलणारा किंवा मराठी भाषा बोलणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र. म्हणजे भाषिक प्रांतवार रचना असं त्याला आपण म्हणतो. भाषा बोलणारे, एकच भाषा बोलणारे, यानुसार राज्याचं वर्गीकरण केलं, विभाग केले, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती, माझ्या राज्याची निर्मिती केव्हा झाली, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्रश्न विचारतील केव्हा झाली, तर उत्तर आहे 1 मे 1960. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता भारतामध्ये विविध राज्य आहेत बरोबर का, तर आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी, माझ्या राज्याविषयी बोलताना आपल्याला काय सांगता येईल भाषेविषयी, तर आपल्या राज्यामध्ये मराठी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते. मराठी ही राजभाषा आहे आपली. काय आहे? राजभाषा. त्याचबरोबर मग मराठीमध्ये सुद्धा प्रकार आहेत. बघा, काही ठिकाणी तुम्हाला मराठी वेगळी पाहायला मिळेल, काही ठिकाणी वेगळी बोलायला पाहायला मिळेल. म्हणजे काय वेगळी, म्हणजे काय, तर मालवणी असेल, वराडी असेल, खानदेशी असेल, म्हणजे काय तर मराठीच भाषा, परंतु त्याचा टोन वेगळा किंवा भाषेचं लय वेगळा, उच्चार वेगळे, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर हे झालं भाषेबद्दलचं. आता पाहूया सण उत्सवाबद्दलचा हा शेवटचा मुद्दा. आता सणांबद्दल बोलताना बघा, महाराष्ट्रामध्ये आपण जर आत्ताच बघितलं तर दसरा असेल, किंवा आत्ता येणार आहे तो दिवाळी सण असेल, किंवा गणेशोत्सव असेल, दुर्गा उत्सव असेल, हे महाराष्ट्रामध्ये सण साजरे केले जातात. नाताळ असेल, ईद असेल, हे सुद्धा सण आपण उत्साहाने साजरे करतो. तसेच कोकण भागामध्ये जर विचार केला प्रामुख्याने तर नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात कोकण भागामध्ये. आता पुढचा मुद्दा बघणार आहे शिल्लक आहे तो शेती. आता शेतीविषयी जर बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्र राज्याची शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, म्हणजेच त्याला आपण जिरायती म्हणतो. मग पावसामध्ये जी पिकं घेतली जातात त्याला खरीप हंगाम असा म्हणतो आपण, आणि हिवाळ्यामध्ये जी घेतली जातात त्याला रब्बी हंगाम म्हणतो. परीक्षेला प्रश्न विचारतील
पावसाळ्यामध्ये जो हंगाम आहे तो कोणता, पाऊस म्हटलं की खरीप, हिवाळा म्हटलं की रब्बी, हे लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात काय, आणि काही ठिकाणी जलसिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, नवनवीन गोष्टींद्वारे शेती केली जाते. काही ठिकाणी बागायती शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळी पिकं घेतली जातात, तसेच हळद असेल किंवा कांदा असेल किंवा इतर जी फळं असतील त्यांची सुद्धा नगदी पिकं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतली जातात. ही आहे शेतीविषयीची थोडी माहिती. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महादेव, बालाघाटचे डोंगर रांग, त्याचबरोबर विचार केला तर विविध प्रकारचे घाट आहेत. आंबोली आहे, आंबा आहे, ताम्हणी आहे, म्हणजे विविध प्रकारचे घाट, कुंभारली घाट आहे, हे घाट सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझा जिल्हा माझे राज्य यामध्ये महाराष्ट्र राज्याविषयीची थोडी माहिती पाहिली. यामध्ये तुम्हाला जर अधिक माहिती मिळाली तर ती पुस्तकातून जरूर मिळवा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.